नमस्कार. आजचा व्लॉग आहे आपला ऋषी पंचमी निमित्तचा खास व्लॉग. आज आहे ऋषी पंचमी आणि ऋषी पंचमी हे एक व्रत म्हणून साजरं करतात स्त्रिया. या दिवशी म्हणजे सप्तऋषींची पूजा केली जाते, सोबत अरुंधतीचीही पूजा केली जाते, म्हणून त्याला ऋषी पंचमी असं म्हणतात. आणि ऋषी पंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. या दिवशी काही बायकांचा उपवासही असतो, काही जणांचा उपवास नसतो, पण येस, या दिवशी एक स्पेशल भाजी केली जाते जिला ऋषीची भाजी असं म्हणतात. आणि ह्या भाजीला या दिवशी खूप महत्व असतं. तर तीच भाजी आज मीही तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे करते, आणि त्याची रेसिपी आणि साहित्य आपण पाहूयातच. त्याचबरोबर म्हणजे असं म्हटलं जातं की ही भाजी 25 भाज्यांची मिळून एक भाजी बनवली जाते, पण सगळ्यांनाच त्या 25 भाज्या कधी कधी अवेलेबल होतातच असं नाही, किंवा नाही सुद्धा होत. तर जरुरी नाहीये की 25च भाज्या पाहिजेत असं, पण येस, त्याच्याशी म्हणजे त्याच्यामध्ये सामावल्या जाणाऱ्या किंवा यूज केल्या जाणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याच्यापैकी आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या घेऊन आपण ती भाजी नक्कीच बनवू शकतो. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे ती भाजी बनवण्याची. तर मी कशा प्रकारे ती भाजी बनवते हे आज मी तुमच्यासोबत माझ्या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला तर मग आपण कृती आणि साहित्य दोन्ही पाहूयात की मी ऋषीची भाजी कशी बनवते. तो कंदमुळाला लागणाऱ्या भाज्या आपण इकडे आणलेल्या आहेत. मी बाजारात जाऊन फ्रेश आणल्यात. पहिला दाखवते काय काय. कच्ची केळी आहेत, रताळी आहेत, गाजर आहे, बीट आहे, अरवी ज्याला म्हणतो अळूच्या मुंडल्या त्या आहेत, मक्याची कणसं आहेत, भोपळ्याची शीर आहे, करांदे आहेत, आंबाडे आहेत, त्याच्यानंतर सुरण आहे, बटाटा आहे, अळू घेतलं, अळूची पानं, आणि हे आहे कंदमूळ जे आजच्या दिवशी वापरतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या भाज्या घेऊन मिक्स भाजी जी ऋषीची भाजी म्हणतात ज्याला ती करणार आहे. आता ह्या भाज्या मी साफ करून घेते आणि नंतर मग त्याचे तुकडे करून झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवेनच, आणि त्याची पुढची रेसिपी कशी आहे तेही दाखवेन. आता मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या भाज्या मी कापून घेतल्या आहेत. केळं कापून घेतलंय, रताळी आहेत, गाजर, बीट, अरवी, त्याच्यानंतर करांदे, आंबाडे, बटाटा, सुरण, भोपळा, कणसं, हे हिरवे वाटाणे पण घालणार आहे. हे कंदमूळ आणि अळू जे आहे ते धुवून घेतलेलं होतं, शिरून घेतले, थोडं मोठं मोठं ठेवलंय. अळू पण थोडं मोठं ठेवलंय कारण ओव्हरऑल ते मी कुकरमध्ये घालणार आहे शिजायला, त्याच्यामुळे ते छान शिजून येणार. आणि हे पण तुकडे थोडे मोठे मोठेच ठेवलेत म्हणजे ते छान खायला छान लागतात. नाहीतर काय होतं की आपण शिजवताना मग ते सगळंच मिक्स झालं तर एकदम ते गुरगुरीत होऊन जातं, ते मला नाही आवडत खायला. सो मला असं हे थोडेसे मोठे मोठे तुकडे राहिलेले आवडतात म्हणून मी असे करून घेतले. इकडे मुंबईमध्ये काही काही लोक ह्याच्यामध्ये काकडीचा वापर करतात, शिराई वापरतात, कारली वापरतात, त्याच्यानंतर पडवळ वापरतात, तर असे बरेच सारे पदार्थ सुद्धा वापरले जातात. पण येस, मला हे सगळे आवडतं म्हणून मी हे आणलेत पदार्थ. सो हे सगळे पदार्थ वापरून मी आता कंदमूळ करणार आहे. सोबत ते करताना थोडी मिरची पण अशी लग लावून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी स्लेट मारून. आलं घेतलं आहे, कडीपत्ता घेणार आहे फॅमिलीला, आणि मग बाकीची पुढची कृती करणार तेव्हा मी दाखवते. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका. आपली भाजी मस्तपैकी परतून झालेली आहे. आता मी कुकरला झाकण लावून एक 3 शिट्ट्या करून देणार. मस्त छान अशी भाजी आपली तयार होणार आहे. ऋषीची भाजी तिला मी दाखवण्यास पूर्ण तयार झाल्यानंतर कशी दिसते. रंग पाहू शकतात वेगवेगळे आलेले आहेत मस्त. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आणि शिट्ट्या काढून घेणार. कुकर झालेला आहे आपला, म्हणजे नॉर्मल झालेला आहे. 3 शिट्ट्या काढून आता आपण उघडून बघूया. मस्त अशी वाफ येते गरम गरम.
आणि छान असा कंदमूळ शिजलेला आहे, मिक्स करूया. ज्यांना जसं म्हणजे पातळ पाहिजे असेल कोणाला थोडस असं ग्रेव्ही टाईप, तर तुम्ही पाणी जास्त ऍड करू शकता. तसं आम्हाला असं खायला आवडतं मस्त, म्हणजे कसं तर सगळ्या भाज्यांची चव लागली पाहिजे, छान टेस्ट आली पाहिजे, आणि खूप शिजल्या की मग ते भुरभुरत एवढं छान लागलं. सो त्याच्यामुळे असं कंदमूळ खायला मला आवडतं. नंतर मग मी थोडस वाटीत घेऊन टेस्ट पण करून सांगेन की कसं झालंय. मी आता वाटीत घेतलंय टेस्टिंगसाठी, आणि मस्त गरम गरम वाफ येते त्याच्यातनं दिसते, आणि छान असं कलर आलेला आहे सगळ्या भाज्यांचा, आणि सुवास पण मस्त येतो. आता मी पटकन टेस्ट करून सांगते की कसं झालंय. गरम आहे खूप, अतिशय उत्कृष्ट झालेला आहे कंदमूळ. मेन म्हणजे सगळ्या भाज्यांची चव त्याच्यात अतिशय छान पद्धतीने उतरली आहे, म्हणूनच मी म्हटलं की थोडे मोठे मोठे तुकडे ठेवले ना, की कसं आहे की सगळ्या भाज्यांची जी चव असते ना ती आतमध्ये व्यवस्थित आपल्याला चाखता येते. एकदम ते पातळसर झालं की त्याच्यात मजा येत नाही, तर त्याच्यामुळे मला असे तुकडे केलेले आणि ते थोडेसे असे काय म्हणतात ते खूप रबरबीत न शिजवता असं नॉर्मल शिजवलेलं कंदमूळ मला खूप आवडतं. सो अतिशय छान असं मस्त झालेलं आहे कंदमूळ. आता मी नंतर मग ते चपातीसोबत खाईन, मला आवडतं. सो हे बघा छान असं कणीस पण आहे त्याच्यामध्ये, आणि हे कंदमूळ आहे, बीट आहे, सगळं आहे पूर्ण. सो अशी मी ऋषीची भाजी बनवलेली आहे, टेस्टही करून बघितली, खूप छान झालेली आहे. तुम्हाला सुद्धा माझी कृती रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे, आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा. धन्यवाद.